या पद्धतीने जर अंडे तुम्ही ठेवलेस तर तुम्ही त्या ज्या अंड्यावर कोंबड्या येतात त्या बघा त्या या पद्धतीने अंड घेतात आणि अंडी उबवायसाठी या पद्धतीने आपण अंडी शिव ठेवू शकतो. हे बटन चिक्स आहे एकदम, हे आताच कालच निघाले असेल. नमस्कार मित्र, हो मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती असणार आहे हे तुम्हाला टॉपिक आणि थंबनेलवरनं कळलंच असेल. तर येस, आज मी पालघरला एका अशा व्यक्तीला भेटणार आहे ज्या व्यक्तींनी मुंबईमध्ये चांगल्या पगाराची कॉर्पोरेट लेवलची नोकरी सोडून त्यांनी आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे ह्याचा निर्धार त्यांनी घेतला आणि त्यांनी इथे कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि तोसुद्धा अगदी गावठी कोंबड्यांचा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमेश पाटील आहे. मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, मी फॅशन डिझाईनचा डिप्लोमासुद्धा केलेलं आहे, मुंबईमध्ये जॉबसुद्धा केला आहे आणि आता आपलं पालघरमध्ये मनोर ह्या गावी आपलं स्वतःचं बुटीकसुद्धा आहे. आणि हा जो आपला पूर्ण गावठी कोंबड्यांचा फार्म आहे हा आपला 23 गुंठ्यामध्ये पालघरमध्येच विक्रमगड तालुक्यामध्ये केवगाव या ठिकाणी आपला फार्म आहे. माझं बुटीक असल्यामुळं बऱ्याच वेळामध्ये आपल्याला काहीतरी दुसरं काहीतरी करता येऊ शकतं. तर ह्या हिशोबाने कसं, मी ह्याआधी आपलं स्वतःचं एक हॉटेलसुद्धा होतं, मराठा धाबा म्हणून आपण एक हॉटेल चालू केलं होतं. तर ते नोटबंदीमध्ये बंद झालं. मग त्याच्यानंतर मग परत म्हटलं काय करायचं, म्हणून मग यूट्यूबला व्हिडिओज बघत असताना आपल्याला हे कुक्कुटपालन हे व्हिडिओ दिसायला लागले. मग छोट्या एक 8 कोंबड्यापासून आपण सुरुवात केली होती आणि आज बऱ्यापैकी आपल्या फार्ममध्ये म्हणजे सांगाल तर महिन्याला 1-2 पिल्लं निघतात आणि बऱ्यापैकी 800 आसपास आपला आता पॅरेंट स्टॉक आपला तयार होतो आणि खूप चांगला व्यवसाय आहे मित्रांनो. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. गावठी कोंबडीचं वैशिष्ट्य कसं आहे सांगाल तर कसं आहे, आपल्याला ती स्वतः म्हणजे अंडी उगवते आणि तिची चव आहे ती तुम्हाला बॉयलर असो किंवा कुठल्याही क्रॉस ब्रीडला येणार नाही. इथे बघा ना, भरपूर सारे बॅनर्स लागले, बॅनरवरती माहिती दिली आहे बघा ना, इथे इथे सुद्धा आहे. तरी बॅनर्स असे का लावलेत? बॅनर लावायचं कारण कसं आहे की सांगाल तर इकडे आपण काय सांगितलं की अंडी उत्पादनासाठी कुठल्या जाती निवडायला पाहिजेत, मग ह्या सर्व जातींची इकडे नावं आहेत आणि ती साधारण किती अंडी देत आहेत वर्षाकाठी 6 महिन्यात ते हे सर्व आपण इकडे दाखवलेलं आहे. ठीक आहे, जेणेकरून कसं याचा फोटो क्लिक केला आपल्या इथे व्हिजिटला लोक येतात त्यांनी तरी चालतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे आहेत हे गंभीर रोगाची लक्षणं काय, त्याच्यावर कुठले म्हणजे लक्षणं असतात, त्याला उपचार कुठले, त्या पद्धतीने कोरायझा, कॉक्सिडिओसिस, डेबी, सर्दी, मानमोडी, राणीखेत वगैरे, तर हे रोगाचे आपण पूर्ण बॅनर लावलेत. म्हणजे जो व्हिजिटला येतो तो डायरेक्ट फोटो केला की त्याच्याकडे तो राहतो आणि तो जेव्हा त्यांच्याकडे कुठला रोग आला तर ते लगेच फोटो बघून. हा आपला नॅचरल हॅचिंग आहे, तर तुम्ही इकडे बघू शकता. तर इकडे आपण कोंबड्या ह्या अंड्यावर बसवतो आणि आता इकडे बघत असाल तर कोंबड्यांनी मस्त पिल्लं सुद्धा दिले जातात. अरे किती छोटे पिल्लू. हो हे बघा, हे बटन चिक्स आहे एकदम, हे आताच कालच निघाले असेल. खूप सुंदर अशी पिल्लं आहेत आणि आपलं जे 1 दिवसाचं जे पिल्लू असतं ते आपण 55 रुपयांनी सध्या सेल करतोय. तुम्हाला एक माहिती द्या की समजा एकदा एका कोंबडीने अंडी दिली, अंड्यातनं पिल्लं बाहेर आली, पुन्हा अंड्यांवरती किती दिवसांनी येते? आता कसं आहे सांगायचं झालं तर कोंबडी 21 दिवस अंड्यावर बसते. ठीक आहे, अंड्यावर बसल्यानंतर पिल्लं काढते. पिल्लं काढल्यानंतर जर तुम्ही लगेच जर पिल्लं कलेक्ट केली तर काय होतं की ती पिल्लं तुम्ही जरा ब्रूडिंगला ठेवली. ब्रूडिंग काय असतं ते आपण ट्रेनिंगमध्ये प्रॉपर शिकवतो. तुम्ही ब्रूडिंगला टाकली तर काय होतं की कोंबडी ही लवकर अंड्यावर येते. त्याचबरोबर जर तुम्ही कोंबडी खाली पिल्लं 1 महिना ठेवत असाल तर पुढचे एक काही दिवस म्हणजे एक महिन्यानंतर पिल्लंच मी वेगळी केली तर काही 15-20 दिवसानंतर म्हणजे एक सांगाल तर 1.5 महिन्यापर्यंत पूर्ण ती अंड्यावर येते. आता साधारण आपल्याकडे इथे किती कोंबड्या दिसत असतील आपल्याला? सांगायचं झालं तर आपल्या इथे सध्या 40-45 कोंबड्या या अंड्यावर आपण बसवलेल्या आहेत आणि बाकीच्या कोंबड्या आपल्या तिकडे पूर्ण फ्री रेंजमध्ये आहे कारण आपल्याकडे हॅचरी पण आहे म्हणजे आपण इन्क्युबेटरचासुद्धा वापर करतो. कसं आहे की आपण अंड्यावर बसवण्यासाठी 2 पद्धती वापरतो. एक तुम्ही बघत असाल तर हे एक टप आहे, हे 40 रुपयाला टप भेटतं पण ह्यालासाठी हे लोखंडाचं आपण पूर्ण बनवलं आहे जेणेकरून हे टप राहावं आणि त्याला असं ह्या पद्धतीने टाय केलं जेणेकरून जे आहे म्हणजे कोंबडीने पाय दिला तर ते अंड्यासकट बाहेर यायला नको म्हणून. आणि आपण तेलाचे डबे वापरलेत, तेलाच्या डब्यामध्ये काय केलं आहे
की आपण आतमध्ये रेती टाकले आणि वर तूस टाकलाय, जेणेकरून काय होतं की डब्बा एक तर हाईट पण त्याची जवळची असते ती थोडी कमी होते आणि डब्बा कोंबडी जरी वर चढली तरी ती खाली पडत नाही. फिडिंगचं काय कसं मॅनेजमेंट केलं तुम्ही? फिडिंग मध्ये आपल्याकडे अजोला आहे ग्रीन फोल्डर मध्ये, बाकीच्या सर्व आपण लावलेलेच आहे इकडे, हातगा लावलाय, सुवाबूड वगैरे लावलेलेच आहे. आणि फिडिंग मध्ये आपण त्यांना मक्का देतो, गहू तांदूळ मिक्स असतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगाल तर कसं आहे आपल्याकडे कोंडा, ह्या सर्व गोष्टी असून आपण एक लेअर फीड सुद्धा आपण कोंबड्यांना देत असतो. आणि आता इथे मी इथे बघतो इथे ही तुमची बाग केलेली आहे, इथे इस्रायल तंत्रज्ञान वापरलंय का तुम्ही? म्हणजे एकदम जवळजवळ ही आंब्याची झाडं लावली आहेत. कसं आहे कुक्कुट पालन करताना आपल्याला झाडं ही खूप महत्वाची असतात आणि आपल्या बागेमध्ये जर झाडं नसतील तर आपल्या इथे सावली हा प्रकार नसतो, तर आपल्याला सावलीसाठी म्हणून आपल्याला झाडं खूपच ठेवणं गरजेचं आहे. आपण जिथे तिथे बघतो ब्रॉयलर कोंबड्यांचे फार्म असतात आणि ते खूप मोठ्या संख्येने असतात, तर आपण गावठी कोंबड्यांचीच का निवड केली? कसं आहे की आता म्हणजे ह्या मी जवळपास 4.5 वर्ष झाली मी याच्या ह्या लाईनमध्ये आहे आणि ह्याच्या आधी आपल्याला फक्त बॉयलर त्या क्रॉस ब्रीड म्हणजे अंड्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याच सगळीकडे म्हणजे सांगाल तर कुठल्याही मार्केटमध्ये जाल तर त्या गोष्टी आपल्याला भेटतात, पण गावठी हा विषयच नाही कुठे. म्हणजे सांगाल तर माझ्याकडे एखादा पाहुणा संध्याकाळच्या वेळेस आला आणि मला प्युअर गावठी कोंबडा मला त्याला खायला द्यायचं आहे, तर आपल्याकडे प्युअर गावठी एक आम्ही जरी आमच्या एरियामध्ये एक सांगाल तर आदिवासी भाग बहुतेक आहे आणि अशा ठिकाणीसुद्धा मला प्युअर गावठी कोंबडा खायला मिळत नाही, तर म्हटलं आपल्याला ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला काम करावं लागेल, जेणेकरून आपण जे मुंबईला लोक असतात, पुण्यासाठी लोक असतात, जे सिटीमध्ये लोक असतात, तर त्यांना आपण कुठेतरी आपण ओरिजिनल ह्या गोष्टी खायला देऊ शकतो. आणि कसं सांगाल तर त्यांना खायलाच कधी त्यांना माहितीच नाही आहे प्युअर गावठीचं काय, त्यासाठी म्हटलं आपण स्टार्ट करूया आणि आतापर्यंत आपण भरपूर असे लोक हे जोडत गेलो आहोत आणि भविष्यामध्ये नक्कीच आपण तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे गावठी कोंबड्या ह्या तुम्हाला खायला मिळणार आहेत आमच्याकडे. आपल्याला आता ऑर्गॅनिकच्या हिशोबाने म्हणजे आपल्याकडे जो मुक्त संचारमध्ये आहे तर ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याकडे शेवगा लावलाय, सुबाबूळ लावलंय, नंतर कोंबड्या उकरून अशा ह्या किडे मुंग्या वगैरे खात आहेत आणि आपला उदरनिर्वाह करतात आणि बऱ्यापैकी म्हणजे कसं असतं की आपण खाण्यासाठी त्यांना आपण इकडे ठेवलेलंच आहे जेणेकरून त्यांची ग्रोथ चांगली होणार आहे. आणि भविष्यामध्ये कसं आहे की लोकांना खूप चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेल्या उकरड्यावर सांगा किंवा मग ग्रीन फोल्डरवर सांगा, तर ह्या पद्धतीने लोकांना भविष्यामध्ये खायला मिळाव्यात ह्यासाठी आपला खूप असा चांगला प्रयत्न आहे. आणि आपल्याकडे तुम्ही आता बघत असाल तर भरपूर अशा कोंबड्या तुम्हाला इकडे फ्री रेंजमध्ये फिरताना दिसतील. हा आपला फार्म 23 गुंठ्यामध्ये आहे आणि शेड वगैरे आणि सांगाल तर पूर्ण कंपाऊंड असा कम्प्लीट आहे, कारण आपल्याला सुरक्षा खूप महत्त्वाची, कारण हा लाईव्ह स्टॉक आहे आणि याला घूस मुंगूस कुत्रे किंवा मग रानबोका किंवा मग घारी यासारखा भरपूर असा त्रास आपल्या कोंबड्यांना होत असतो, त्यासाठी कसं आपल्याला फेन्सिंग म्हणजे कंपाऊंड असणं खूप असं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कोंबड्या ह्या सेफ राहणार आहेत. दुसरी गोष्ट सांगाल तर आपल्या ह्या फार्ममध्ये सर्व ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही बघत असाल झाडं लावलेली आहेत, म्हणजे केळी लावल्यात, पपई लावल्यात, शेवगा लावलाय, सुबाबूळ लावलंय, त्याच्यानंतर हातगा लावलाय, गवती चहा लावलेला आहे, त्याच्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहे ह्या आपण लावलेल्या आहेत जेणेकरून कसं आहे की कोंबड्यांना नॅचरल पद्धतीने एक एन्व्हायरमेंट भेटावं आणि त्यांना एकतर चांगल्या गोष्टी खायला भेटाव्यात, त्याचबरोबर आपला जो खाद्यांचा खर्च आहे तो कुठेतरी कमी व्हावा, तर ह्यासाठी आपण हे सर्व जुगाड इकडे केलेलं आहे. मला आत्तापर्यंत म्हणजे टोटल ही जी माती आहे ही काळी माती आहे आणि ही पूर्ण भरणी केली मी इकडे आणि कंपाऊंड सांगाल तर कंपाऊंडला 2 लाख रुपये लागलं, शेडला मला 2.25 लाख रुपये लागले, पूर्ण टोटल आता म्हणजे माझं फार्म हाऊस घेऊन टोटल ह्या फार्मवर 16 लाख रुपये 30 म्हणजे 16,30,000 रुपये खर्च आला आहे मला हा टोटल. याच्या मित्रांनो कसं आहे मला आता 4.5 वर्ष झाली ह्या लाईनमध्ये, तर आता कुठेतरी माझं इन्कम खूप चांगल्या पद्धतीने चालू झालं म्हणजे मी ट्रेनिंगसुद्धा घेतो आणि आपल्याकडे भरपूर असे फार्म आहेत म्हणजे आपल्याला कनेक्टेड आहेत जे ज्यांच्याकडून आपण पिल्लं घेतो, अंडी घेतो आणि माऊससुद्धा घेतो, तर एक बऱ्यापैकी आपलं एक चांगलं चाललेलं आहे. म्हणजे ट्रेनिंगचं तुम्ही सांगितलं तर ट्रेनिंगमध्ये काय म्हणजे कशी असते ट्रेनिंग, कशा प्रकारे असते ट्रेनिंग? कसं माहिती आहे का सर, बऱ्याच लोकांना हा व्यवसाय नेमका कसा करायचा हेच माहीत नसतं, म्हणजे जी सुरुवात कशी करायची किंवा मग सांगाल तर कसं काहीच म्हणजे झिरो नॉलेज असतं आणि ते लाखोचे शेड बांधतायत, कंपाऊंड हे करतायत भरपूर अशा गोष्टी आणि विनाकारण खर्च होते. तर ट्रेनिंगमध्ये आपण काय शिकवतो की कंपाऊंड कसं असलं पाहिजे, शेड कसं असलं पाहिजे, शेडची जागा कशी असली पाहिजे, त्याच्यानंतर लहान पिल्लांचं येण्याच्या आधी, लहान पिल्लं आल्यानंतरची काळजी, त्याच्यानंतर मोठ्या कोंबड्यांची काळजी, अंड्यावरच्या कोंबड्या असतील त्यांचं खाद्य नियोजन, त्यांना लाईट मॅनेजमेंट, त्याचबरोबर वॅक्सिनेशन कसं करायचं प्रॅक्टिकल पूर्ण, म्हणजे जे जे आपल्याकडे येतात ते स्वतः तिकडे वॅक्सिनेशन त्यांना करायला देतो आणि RTB वॅक्सिनेशन कसं करणं ते, त्याचबरोबर फीड कसं बनवणं, शेडमध्ये किती स्क्वेअर फीटमध्ये किती पक्षी बसवणं, ह्यापासून सगळ्या गोष्टी म्हणजे फ्री रेंजमध्ये कुठली झाडं लावणं, सर्व गोष्टी म्हणजे पावसाळ्याचं नियोजन, हिवाळ्याचं नियोजन, उन्हाळ्याचं नियोजन,
म्हणजे एकही अशी गोष्ट नाही जी आपण ट्रेनिंगमध्ये शिकवत नाही. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिसिन, मेडिसिन कुठल्या रोगावर कुठलं दिलं पाहिजे, किती प्रमाणात दिलं पाहिजे आणि केव्हा दिलं पाहिजे, कारण चुकीच्या पद्धतीने दिलं तरी आपण कोंबड्या ह्या मारू शकतो. मग त्या हिशोबाने आपल्याला ट्रेनिंगमध्ये ह्या गोष्टी सर्व आपण शिकवतो. हे आपण खाद्याची भांडी इकडे जुगाड केलं आहे, तर कसं आहे की पक्ष्यांना खाद्य द्यायला लागतं, तर हे आपण पूर्ण रिमुवेबल आहे. म्हणजे कधी तुम्ही आता पावसाळा वगैरे असला तर तुम्हाला ही भांडी दुसरीकडे तुम्ही शिफ्ट करू शकता ह्या हिशोबाने. तर यो 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 यो. आता कसं आहे दुपारची वेळ आणि भांडी पूर्ण भरलेली आहे, त्याच्यामुळं सर्वच कोंबड्या येतील असं नाही आहे. नाही तरी मंड मंड किती आलेत. हां, तर आपल्याकडे अशा भरपूर अशा कोंबड्या आहेत आणि भरपूर असं ऊन आहे त्याच्यामुळे कोंबड्या इकडे येत नाहीयेत. बाकी पूर्ण कोंबड्या आपल्या शेडमध्ये आहेत. आपण शेडमध्ये जाऊन बघूया का? हो हो चालेल सर. मित्रांनो बघा, इथे ही शेड आहे, यांची आता आपण शेडमध्ये आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की आतमध्ये काय लाईव्ह स्टॉक आहे तो. तर सर हा आपला पूर्ण शेड आहे आणि आपल्या इकडे कोंबड्या, ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या खूड कोंबड्या आहेत. म्हणजे आता हे अॅग्रेसिव्ह त्यांचा पणा बघू शकता तुम्ही. आता ह्या खूड कोंबड्या आहेत. आता खूड कोंबड्या ज्या असतात त्यांना समजा तुम्ही अंडं दिलं तर त्या लगेच अंडं घेण्याचा प्रयत्न करतात. या पद्धतीने जर अंडे तुम्ही ठेवलेस तर तुम्ही त्या ज्या अंड्यावर कोंबड्या येतात त्या बघा, त्या या पद्धतीने अंडं घेतात आणि अंडी उगवायसाठी या पद्धतीने आपण अंडी ठेवू शकतो. जेणेकरून कसं आपल्याला माहिती पडतं की कुठली कोंबडी खूड आहे आणि ती आपण अंड्यावर बसू शकतो. या पद्धतीने जर तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला लगेच समजतं की कुठली कोंबडी खूड आहे आणि तिला आपण अंड्यावर बसू शकतो. बाकीच्या आपल्या कोंबड्या इकडे थंडवा घेण्यासाठी म्हणजे शेडमध्ये थंड राहतं वातावरण त्याच्यामुळं त्या शेडमध्ये येत आहेत. आणि ह्या पद्धतीने आपलं पूर्ण शेड जे आहे हे 40x15 या हिशोबाने आहे. इकडे रात्री बसण्यासाठी आपण इकडे हे टाकलेत, पाईप टाकलेत आणि रात्री पूर्ण कोंबड्या याच्यावर बसतात. त्याचबरोबर आपण इकडे काय केलं आहे की इकडे जाळी मारले आणि आतमध्ये सुद्धा आपण मुर्गा जाळी लावले, जेणेकरून आपल्या इथे घूस मुंगूस किंवा मग उंदीर या पद्धतीने येऊ नये यासाठी. त्याचबरोबर शेडमध्ये सुद्धा आपण खाद्याची पाण्याची भांडी ठेवतो, जेणेकरून शेडमध्ये असल्यानंतर कोंबड्यांना खायला प्यायला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्याचबरोबर आपण इकडे तेल हे तेलाचे डबे असतात ते डबे ठेवलेत, ह्याच्यामध्ये कोंबड्या ह्या अंडी देत आहेत, काही कोंबड्या खूड झाल्यात. तर ह्या पद्धतीने सर्व नियोजन इकडे चालतं. तर ह्या सर्व कोंबड्या ह्या सगळ्या अंड्यांवरती बसलेल्या आहेत. कोंबड्या अंड्यावरती खूड कोंबड्या अशा सर्व कोंबड्या आहेत आणि तेलाचे डबे आणि टफ ह्या हिशोबाने आपण ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण इकडे पडदे, जेणेकरून कसं थंडीचे दिवस आहेत आता, तर थंडीच्या दिवसामध्ये पडदे खालीवर करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून पक्ष्यांना थंडी लागणार नाही आहे. आणि ओपन केल्याने काय होतं की व्हेंटिलेशन प्रॉपर होतं आणि आतमध्ये जो अमोनिया गॅस तयार होतो तो कुठेतरी होत नाही आणि आपल्या पक्ष्याला आजारी पडण्याचे चान्सेस खूप असे कमी होतात. तर एक्झॅक्टली काय झालं या पक्ष्याला? सर कसं होतं की हा सुस्त आहे, तर तुम्ही बघत असाल तर त्याचा एक डोळा बंद आहे, बरोबर आहे. आणि इकडे बघत असाल तर ह्या पद्धतीने कसं नॉर्मल याच्यावर तेल टाकून आपल्याला डोळा उघडायचा असतो आणि तुम्ही डोळ्याला सूज बघत असाल आणि डोळ्यामध्ये भरपूर असं पाणी येतं, पाणी तुम्हाला येताना दिसत असेल. तर ह्यासाठी भरपूर अशी मेडिसिन आहेत आणि ही आपण प्रॉपर अशी ट्रेनिंगमध्ये शिकवतोय. मग आता याला ट्रीटमेंट काय, याला मेडिकेशन्स काय? मेडिकेशन्स पण भरपूर प्रमाणात आहेत आणि नॉर्मली बघायला गेलं तर ॲझिथ्रोमायसिन 250 mg किंवा मग सांगाल तर बरेच म्हणजे इंट्रोफ्लॉक्सिसिन आहे, टामिक इंजेक्शन आहे, जिंटामायसिन आहे, BH भरपूर असे फॉर्म्युले आहेत, तर हे सर्व आपण यूज करू शकतो. मेडिसिन आणि मेडिकेशनबद्दल सगळे क्लासेस वगैरे तुम्ही कंडक्ट करता स्वतः? हो. ते कधी असतात? हे आपल्याकडे संडेला वगैरे असतं, म्हणजे संडे जर यायचं असेल तर आपल्याला कन्फर्मेशन करा, आपण स्क्रीनवर तुम्ही नंबर द्याल त्या नंबरवर तुम्ही आधी मला कॉन्टॅक्ट करा आणि त्यानंतरच तुम्ही बुकिंग झाल्यानंतर तुम्ही आपल्या इथे येऊ शकता. ट्रेनिंगचे काय चार्जेस असतात? ट्रेनिंगचे आपल्याकडे 1500 rupees चार्जेस असतात. त्याच्यामध्ये तुमचं इन्क्लूड नॉनव्हेज व्हेज फूड असतं आणि 2 times चहा नाश्ता वगैरेची सोय असते आणि 10 to 6 पूर्ण ट्रेनिंग चालतं आणि एक ऑनलाईनचं एक 26 rogacha ऑनलाईनचं सेशनसुद्धा त्याच्यामध्येच असतं 1500 rupees. तर राजहंसचा काय रोल असतो इथे? राजहंस आहेत ना, हे काय करतात की एखादी व्यक्ती बाहेरून आली किंवा मग साप आला किंवा मग कुठल्याही पद्धतीने त्यांना वाटलं की आपल्या इथे धोका आहे तर ते लगेच जोरजोराने ओढायला सुरुवात करतात आणि ओढायला सुरुवात केली की आपण अलर्ट होतो आणि आपण त्या दिशेने जर गेलो तर काही असतात आपल्याला लगेच त्या गोष्टी समजतात. तर त्यासाठी आपल्याकडे राजहंससुद्धा आहेत. हा व्यवसाय नक्की कशासाठी करायचा, ठीक आहे, तर ज्यांना ज्यांना सुरू करायचं त्यांनी आधी ठरवा की मांस उत्पादन किंवा अंडी उत्पादन किंवा मग पिल्ले विक्री,
तर ह्या तीन गोष्टीपासून तुम्ही बिझनेसला सुरू करू शकता. माझा जो व्यवसाय आहे तो आपला मांस विक्री आणि पिल्ल विक्री या हिशोबाने. आपल्याकडे सांगाल तर दिवसभरामध्ये एक 50-60-70 अंड्यापर्यंत रेशो जातो आहे, कारण सर्वच अंड्यावर कोंबड्या आल्या नाहीत. पण आपल्याकडे भरपूर असे फार्म आहेत जे आपल्याशी कनेक्टेड आहेत. प्रत्येक फार्मवर एक 500, 600, 400, 300, 200 या पद्धतीने आपला पूर्ण असा पॅरेंट्स स्टॉक आहे आणि बऱ्यापैकी सर्व पिल्लं आणि अंडी आपण कलेक्ट करतो आहे. आणि सांगाल तर कसं आहे की ज्यांना कोणाला समजा पिल्लं नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यांना आपण पिल्लंसुद्धा प्रोव्हाइड करतो, किंवा जर मोठा पॅरेंट्स असेल तर मोठा पॅरेंट्ससुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आहे. तर झाडांचं खूप चांगल्या प्रकारे आपल्या इथे गार्डन तयार होणार आहे आणि त्यापासून आपल्याला इन्कम तर भेटणारच आहे. म्हणजे शेवगा आपल्याला शेंगा देणार आहे, आंबा आपल्याला आंबे देणार आहे, केळी आपल्याला केळी देणार आहेत, पपई आपल्याला पपई देणार आहेत. त्या पद्धतीने आपण ती मार्केटमध्ये विकू शकतो. त्याचबरोबर आपल्याला कोंबड्यांना सावली, त्याच पद्धतीने आपल्या कोंबड्यांना खाद्यसुद्धा होते. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जोडधंदा झाला म्हणजे फार्मिंगचा. म्हणजे कसं आहे की झाडांपासून कोंबड्यांना फायदा आणि कोंबड्यांपासून झाडांना सुद्धा फायदा. म्हणजे कोंबड्यांचं जे लिटआउट जे असतं ते मॅन्युअर म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. म्हणजे आपल्याला ह्या बागेमध्ये खत टाकायची गरज नाहीये. ज्यांचं जे लिटर बोलतात ते लिटरच आपल्याला पूर्ण खताचं काम करणार. म्हणजे टोटली ऑर्गॅनिक, म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिक पद्धतीने आपण कूड पालन करतोयच आहे आणि झाडांनाही पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने. म्हणजे भविष्यामध्ये आंबे जर विकायचे झाले तरी पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने, कुठल्याही पद्धतीचं केमिकल फर्टिलायझर न वापरलेलं नाही. हा, युवा शेतकरी जे आहेत त्यांना जर का धंदा चालू करायचा असेल तर त्यांनी किती नगापासून चालू केला पाहिजे? ट्रेनिंग घ्याल तर 500 पासून पण करा आणि ट्रेनिंग घेत नसाल तर तुम्ही 100 पासून सुरुवात करा. खूप चांगला व्यवसाय आहे, सहज तुम्हाला तांदूळ, गहू, मक्का, जर तुमच्याकडे म्हणजे घरगुती तुमच्याकडे काही खाद्य असेल तर त्यापासून तुम्ही आरामात चालू करू शकता. तुम्हाला कमी बजेटमध्ये करायचं असेल तर 100 कोंबड्यांना जवळपास 2 गुंठे जागा असेल तरी तुम्ही करू शकता. 2 गुंठ्याला तुम्हाला प्रॉपर असं कंपाऊंड करा. एक 100 कोंबड्यांना एक 10x10 रूम असली तरी त्याच्यामध्ये 100 कोंबड्या आरामात राहतात. त्याच्यातमध्ये तुम्ही अंड्यावरसुद्धा बसू शकता आणि पिल्लं काढू शकता. तर या पद्धतीने पूर्ण जर नियोजन केलं तर खूप चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि 100 कोंबड्यापासून रोज तुम्हाला 10-15-20 अंड्यापर्यंत 25 अंड्यापर्यंत भेटली तरी तुम्ही एक साधारण 15 रुपये अंडं विकलं तरी तुमचा एक 200-300 रुपये आरामात तुम्हाला मिळणार आहेत. तर या पद्धतीने जर तुम्ही कुक्कुटपालन करत असाल तर नक्की तुमचा मित्रांनो फायदा होऊ शकतो. पण ह्यासाठी तुम्हाला कुठलाही तुम्ही जॉब करत असाल तर जॉब सोडून ह्याच्यामध्ये उतरू नका, कारण कसं आहे लगेच तुमचा बिझनेस स्टार्ट होत नाही. तुम्हाला कमीत कमी 6-7 महिने ह्या बिझनेस रन करायला जातात आणि 1 वर्षामध्ये तुमचा बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी होतात. आणि मार्केटिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो. तर तुम्ही लहानपणी जेव्हा कोंबड्यांना पहिला 1 महिन्यापर्यंत चांगलं मार्केटचं फीड मार्केट तर तुम्हाला नक्की खूप चांगलासा फायदा होतो. म्हणजे काय होतं की त्याचा लहानपणीची ग्रोथ आहे ती खूप चांगल्या मध्ये आणि तुमचा एक जवळपास 5 महिन्यामध्ये तुमचा कोंबडा हा जवळपास 1 किलोच्या आसपास जातो आणि तुमचा खूप असा फायदा होऊ शकतो. तर दुसरीकडे सांगायचं असतं क्रॉस ब्रीड आहेत, त्या तुमच्या 3-3.5 महिन्यामध्ये तयार होतात आणि आपली गावठी कोंबडी साधारण 5-6 महिन्यामध्ये तयार होते. तर त्यापेक्षा आपले डबल पैसे देऊन जाते, कारण गावठी कोंबडीचा रेट सांगाल सध्याच्या कंडिशनला तर 400-450 ला तर कोंबडी आरामात जाते आणि कोंबडा सांगाल तर 600 प्लस जातो आहे. म्हणजे तुम्ही तोच विचार करा की क्रॉस ब्रीडला सांगाल तर 160 रुपये किलो आणि आपली जर होलसेलला जर तुम्ही विकायला गेला तर 300-350 रुपये किलो. म्हणजे तुमचा डबल रेट भेटतो आणि त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला गावठी कोंबडी करायला परवडते. आणि भविष्यामध्ये खूप चांगलं मार्केट आहे, त्याच्यामुळे जर नवतरुण कोणी उतरणार असतील तर नक्की ह्या व्यवसायामध्ये उतरा. तर मित्रांनो, खूप इन्स्पिरेशनल फार्म टूर होती ही. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच की कसं पालघरमध्ये राहणाऱ्या एका तरुण युवकानं आपली मोठ्या पगाराची कॉर्पोरेट लेवलची नोकरी सोडली आणि स्वतःच्या बळावरती काहीतरी करायचं ती जिद्द बाळगून त्यांनी आज इथे मनोर या गावामध्ये गावठी कोंबड्यांचं कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि आज इतका सक्सेसफुली चाललंय की इथे ना दर रविवारी ना ट्रेनिंग घेण्यासाठी येतात. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरीलकर या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.